13 डिसेंबर 2001 ला संसदेवर झालेल्या हल्ल्याला काल 22 वर्ष पूर्ण झाली आणि नेमकं याच दिवशी परत एकदा सुरक्षा यंत्रणा जी आहे संसदेची ती भेदली गेली. खात्रीशीर माहिती ही दिली जाते की हा प्रसंग जो झाला काल तो काही टेरर अटॅक नव्हता, तरी सुद्धा या प्रसंगाचं गांभीर्य मोठं आहे आणि काहीही होऊ शकलं असतं असं सुद्धा म्हटलं जाते. आणि यामुळेच लोकसभा सेक्रेटरिएटने 8 सिक्युरिटी पर्सनला सस्पेंड केलेले. विरोधकांनी सुरक्षेतील त्रुटीवरती बोट ठेवत या संदर्भात चर्चेची मागणी केली आणि या एकूण विषयाला धरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीटिंग सुद्धा घेतलेली आहे. आता बघा, ह्या सर्व उपाययोजना ज्या आहेत या घडून गेल्यानंतर केल्या जातात, म्हणजे कोणाला सस्पेंड केलं जाते किंवा मीटिंग घेतली जाते किंवा विरोधक जे आहेत ते चर्चेची मागणी करतायत. पण हा एकूणच जो काही प्रकार घडला हा देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकूण सुरक्षा व्यवस्थेला धक्का देणारा ठरू शकला असता असं सुद्धा म्हटलं जाते. नेमकं काल काय घडलं, सुरक्षा यंत्रणा जी आहे ते कशी भेदली गेली हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. या घटनेचे सूत्रधार असलेल्या 4 व्यक्तींना सिक्युरिटी ब्रीच याच्यामुळे अटक करण्यात आली आहे. अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट या अंतर्गत त्यांना अटक झालेली आहे. 13 डिसेंबरला दुपारी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना 2 व्यक्ती लोकसभेच्या चेंबरमध्ये प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारून आल्या आणि इतर दोघांना सुद्धा संसदेच्या बाहेर पकडण्यात आलेलं आहे. आता यांच्यातील एक व्यक्ती संसदेतील एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उड्या मारत असतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल. आता हे जे व्यक्ती संसदेमध्ये घुसलेले होते हे जनरल व्हिजिटर पासवरती आतमध्ये आलेले होते. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की असा ज्यावेळेस कोणताही व्यक्ती पास काढतो तर त्याला ॲडव्हान्समध्ये त्यासाठी अर्ज करावा लागतो. त्या व्यक्तीची एकूण पार्श्वभूमी तपासली जाते आणि त्याच्यानंतरच त्या व्यक्तीला पास दिला जातो. सुरक्षा रक्षक असतात त्या ठिकाणी, मेटल डिटेक्टर आहेत, स्कॅनर आहेत आणि या सगळ्यांना चकवा देत या व्यक्ती स्मोक कॅनिस्टर घेऊन सदनामध्ये पोहोचलेले होते. खरं टेन्शन तर प्रताप सिन्हा यांना आलेलं असणार आहे, कारण की त्यांनी या व्यक्तींना पास मिळवून दिलेला होता. कारण खासदारांना घोषित करावं लागतं की ज्या लोकांसाठी हे पास आहेत त्यांना ते पर्सनली ओळखतात. म्हणजे आता प्रताप सिन्हा यांची ही जबाबदारी बनते की ते या लोकांना पर्सनली ओळखतात किंवा नाही हे सिद्ध करण्याची. आता प्रताप सिन्हा यांचा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तर खरी चूक ही सुरक्षा यंत्रणांकडून झालेली आहे हे ठळकपणे आपल्याला दिसते. संसदेत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यासाठी 3 लेयर्समधून पास होऊन पुढे जावं लागतं. पहिल्या लेयरच्या इथे संसदेच्या मेन गेटवरती त्या व्यक्तीची तपासणी केली जाते. इथेच त्या व्यक्तीकडे जर का फोन असेल, त्या व्यक्तीकडे इलेक्ट्रॉनिक आयटम असेल, वही असेल किंवा इतर कोणतीही मेटलची वस्तू असेल ते सर्व डिपॉझिट करावं लागतं. फक्त ID आणि व्हिजिटर पास हाच त्या व्यक्तीला सोबत पुढे नेता येतो आणि या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीची तपासणी करणं ही दिल्ली पोलिसांची जबाबदारी आहे. याच ठिकाणी मेटल डिटेक्टर सुद्धा आहेत आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने परत त्या व्यक्तीची तपासणी केली जाते. सेकंड लेअर जी आहे सुरक्षा यंत्रणेची ती तिथून अगदी 200 ते 250 पावलावरती आहे. इथे सुद्धा त्या व्यक्तीचं परत एकदा चेकिंग केलं जातं, त्या व्यक्तीचा पास चेक केला जातो, त्या व्यक्तीचं आयडेंटिटी कार्ड आणि पासवरची डिटेल जी आहे याचा ताळमेळ बसतोय की नाही हे चेक केलं जातं आणि त्याच्यानंतरच त्या व्यक्तीला पुढे जाऊ दिलं जातं. इथून पुढे आहे थर्ड लेअर. लोकसभेच्या चेंबरच्या इथेच हा थर्ड लेअर आहे. इथे परत एकदा त्या व्यक्तीचं चेकिंग केलं जातं. त्या व्यक्तीजवळ जर का पेनाचं टोपन असेल, टिश्यू पेपर असेल तर ते सुद्धा चेक केलं जातं आणि जर का त्याच्याजवळ अशा वस्तू सापडल्या तर त्या व्यक्तीकडून त्या वस्तू जप्त केल्या जातात. फेकता येईल अशी कोणतीही वस्तू या व्हिजिटर पासवरती आलेल्या व्यक्तींना स्वतः जवळ बाळगता येत नाही. आत जाण्यापूर्वी प्रेक्षकांना आतमध्ये काय करावं आणि काय करू नये हे सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या सांगितलं जातं. घोषणाबाजी करणं किंवा कोणत्याही पद्धतीने पॅम्पलेट फेकणं, तिथे प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये उड्या मारणं किंवा तसा प्रयत्न करणं हे प्रतिबंधित आहे हे सुद्धा त्या व्यक्तींना सांगितलं जातं. इवन प्रेक्षक गॅलरी जी आहे तिथे सुद्धा सिक्युरिटी असतो आणि तो प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवून असतो. जर का त्या सिक्युरिटी पर्सनला एखाद्या व्यक्तीचा संशय आला तर त्या व्यक्तीला तिथल्या तिथं बाहेर काढलं जातं. आता बघा, संसदेचं उद्घाटन झाल्यापासून दररोज शेकडो लोक संसदेमध्ये येतात, संसद पाहण्यासाठी येतात किंवा संसदेचं कामकाज कसं चाललेलं आहे हे पाहण्यासाठी येतात आणि या सर्व चेकिंगसाठी इथे 301 सिक्युरिटी ऑफिसर्स तैनात करण्यात आले. पण दुर्दैवानं काल फक्त 176 ऑफिसर्सच उपस्थित होते. हाऊस फ्लोअरवरती सुद्धा मार्शल असतात, वॉर्ड असतात आणि सिक्युरिटी पर्सनल सुद्धा असतात. व्हिजिटर गॅलरी जी आहे ही संसद सदस्य जिथं बसतात तिथपासून वरती 10.5 फूट
उंचीपर्यंत आहे, तरी सुद्धा त्या व्हिजिटर पासवरती आलेल्या व्यक्ती वरून उडी मारून खाली चेंबरमध्ये आल्या. त्यांनी स्मोक कॅनिस्टर्स हे त्यांच्या बुटामध्ये लपवलेले होते आणि ते प्लॅस्टिकचे असल्यामुळे ते मेटल डिटेक्टरमध्ये चेक झाले नाही किंवा मेटल डिटेक्टमध्ये ते डिटेक्ट झाले नाही असं सांगितलं जाते. सिच्युएशन नियंत्रणामध्ये आली पण 176 व्यक्तींना चुकून, ते सुद्धा सिक्युरिटीच्या 176 व्यक्तींना चुकून ह्या व्यक्ती आतमध्ये घुसल्याच कशा असा प्रश्न उपस्थित होते. याच्यावरून हेच सिद्ध होते की एकूण जी यंत्रणा आहे सिक्युरिटीची ही सर्व गाफील होती. मॉलमध्ये एंट्री करताना बघा कसं वरवरच असं चेक केलं जातं, अगदी त्याच पद्धतीने या व्यक्तींना चेक केलं गेलं की काय अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते. आता हा जो काही एकूण घडलेला प्रकार आहे हा भारताच्या सुरक्षेवरती हल्ला आहे की नाही हे अजून निश्चित नाही, पण या यंत्रणांचा गाफीलपणा या ठिकाणी परत एकदा उघड झालेला आहे आणि हा त्यांचा गाफीलपणा संपूर्ण देशाला जड गेला असता हे नक्की. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.